आमचं जेरी दुगस आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी समाजकल्याणमंत्री सन्माननीय पद्मराव कलम म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके नानासाहेब यांनी संघटन सुरू केलं आणि संघटन सुरू करता असताना माजी समाजकल्याणमंत्री सुद्धा असताना सुद्धा त्यांना समाज प्रिय वाटला. त्या भावनेतून आता आपण सगळेजण एकत्र येतो. मला या ठिकाणी अभिमानाने सांगावं असं वाटते. म्हणजे तुमच्याकडे आलो म्हणून तुमचं कौतुक करतो असं नाही आहे. माझी एक मुलीची स्टाईल आहे. मी माझे भाऊ आहेत मोठे, हे माझे भाऊ आहेत, हा माझा छोटा भाऊ आहे, अशा पद्धतीनं समाजामध्ये काम करत असताना मी मागतो. आणि मी आज मार्गदर्शन न करता मी आपला संवाद साधारण करण्यात मला असं वाटतं की मला जे वाटतं मी जे काम करतो त्या पद्धतीने माझे विचार तुमच्यासमोर मांडल्यानंतर कदाचित तुमच्यामध्ये त्याच्यापेक्षा चांगले विचार असू शकतील. मी आता सातपुते साहेबांचं ऐकलं, खरंच चांगली संकल्पना आहे, चांगल्या पद्धतीने काम आहे. हे मॉडेल पूर्ण महाराष्ट्रात राबवलं तर सांगलीजण पण म्हणणार आहे, लोकांना कळेल सांगली मॉडेल, आम्हीच जिंकू सांगली मॉडेलला राबवा. सांगली मॉडेल काय तर बाबा चव्हाण साहेबांनी आणि सातपुते साहेबांनी मिळून ज्या पद्धतीने एकी केली संघटन केलं अशा पद्धतीचं करते. आता मुळात तुम्हाला सुरुवात अशी करायची की संघटन आपण सगळेजण जमला आणि वेगवेगळ्या पक्षाचे हे विशेष आहे, म्हणजे राजकीय कोणाला नाही काही अपेक्षा नाही आहे, पण एक समाज बांधव म्हणून, कारण एका जातीचे आहोत आणि आपण समाज भाव म्हणून आपण एकत्र आलो. तुम्ही समाजाच्या संघटनेसाठी जेव्हा आलात तेव्हा तुम्हाला काय अपेक्षा आहे का, काहीतरी मिळावं ही अपेक्षा आहे का? सगळ्यात पहिले ही 100% गोष्ट अशी आहे की मला सुद्धा माझ्यासाठी तुम्हाला सुद्धा असं वाटतं की या समाजाच्या संघटनेमधून मला काय मिळालं नाही तरी चालेल. माझा गाडी वाढीचा खर्च होऊ दे पण मला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. तुम्हाला असं वाटत असेल तर मला माझ्या गावातल्या माझ्या तालुक्यातल्या माझ्या जिल्ह्यातल्या लोकांपर्यंत मला पोहोचलं पाहिजे. उद्देश काय? उद्देश आपल्याला संघटन का करायचं आहे हे पहिले समजून घेणं गरजेचं आहे. कारण समाज जर संघटित झाला तर समाजाचा भलं होतं, उदार होतो, उत्कर्ष होतो. समाज संघटित नसेल तर तो समाज संपला. समाज संपला म्हणजे काय? आपण संपलो. आपण समाजाच्या माध्यमातून एकत्र असेल. आज समजा एक उदाहरण द्यायचं झालं, राजकीयदृष्ट्या तानाजी सातपुतेंना कोणी पाहिला त्यांना कळलं की यांच्या मागे मोठा समाज आहे, ऑटोमॅटिकली त्यांचं वजन वाढलं. तानाजी सातपुतेच्या मागे समाजाचा एकही माणूस नाही हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा त्यांचं ऑटोमॅटिकली वजन कमी होतं. एक एक्झाम्पल देतो की त्यांच्या बाबतीत तुमचं काही गैरसमज करून होतं, काही उदाहरण असं आहे की असं होतं. शांताराम करायला समाज जेव्हा त्यांच्या पाठीचे असेल आणि समाज पाठीचे असेल म्हणजेच समाजाचं संघटन होणं गरजेचं आहे. नानांनी ज्या उद्देशाने आज समाजाचं संघटन सुरू केलं त्यांना तेच वाटलं होतं. ते स्वतः समाज कल्याण मंत्री होते, मंत्री असताना त्यांना काही कमी नव्हतं तरी त्यांनी समाज जोडला. कारण समाज एकत्र आला तर निश्चितपणे आपण आपल्या तळागाळातील लोकांपर्यंत त्या योजना त्या आपल्या जे त्यांच्या गरजा त्या पूर्ण करू शकतो. एक माणूस मी एकटा एका कार्यालयात गेलो आणि सांगितलं मी या समाजाचा आहे आणि मला हेडपंपचा अनुभव आपण हे मला योजना दाखवायची तर ते ऐकतात आणि सोडून देतात. पण जर मी 10 लोक घेऊन गेलो आणि मी सांगितलं माझ्या समाजासाठी योजना आहे आणि मला ती पाहिजे की पहिल्यांदा खुर्ची देतात, चहा मागवतात आणि तुम्हाला बसून मानाने सन्माने सांगताय अशा अशी योजना आहे. किंवा तुम्ही जिल्ह्याचे लोक घेऊन गेलात तर तुम्हाला अजून त्या योजनांमध्ये शिथिलता आणतात आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात. आपल्याला काय करायचं आहे? समाज संघटनेच्या माध्यमातून आपल्याला तळागाळातील लोकांपर्यंत त्या योजना पोहोचवायच्या. आपल्याला आपल्या खिशातलं काही द्यायचंच नाहीये. जे सरकारने दिलंय म्हणजे तुम्हाला माहित आहे 1000 कोटी लिंकून लागली आणि आपण त्यातले 700 कोटी पण वापरलेले आणि उरलेले परत गेले. याचं कारण काय? आपला समाज जागरूक नाही, आपल्या समाजाला माहीत नाही. एक महिला काहीतरी करू इच्छिते आणि त्यांना जागेवर 50,000 लोन मिळते एमएसएमईच्या माध्यमातून, किंवा एक महिला 5 लाखाचं लोन काढून एखाद्या वडापावची किंवा एखाद्या खाद्यपदार्थाची गाडी टाकू शकते. आपल्याला माहीतच नाही, आपण त्या करत नाही आणि मग आपली महिला टोपली घेऊन कुठेतरी कॉर्नरला बसते. आपल्याला पण दुर्लक्ष हे कधी आपल्याकडे आलेले नसतात आणि म्हणून सरकार ज्या योजना काढतं ते आपल्या लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. दोन काढायचं म्हणलं तर बँक
त्यासाठी संघटन आहे, त्यासाठी संघटन आहे. आता तुम्ही एकटे झाल्यापेक्षा जर तुम्ही संघटनेच्या तालुका अध्यक्षाला किंवा जिल्हाध्यक्षाला सांगितलं की आपल्याला योगदान आलं पाहिजे, जिल्हाध्यक्ष सुद्धा अप्रोच करतील आणि त्यांना सांगतील की तुमचे काय काय अटी आहेत, तुमचे काय काय कंडिशन्स आहेत ते आम्हाला सांगा, आम्ही ते अहो लीड आता लिडकोमचं कोणतरी इकडे आहे बघा, लिडकोमचे अधिकारी येतात की नाही घरा पण येतात आपल्याला माहित नाही. आता पण माहित तारण मागतात बरोबर आहे, कारण शेवटी तुम्ही पैसे घेऊन पळून गेल्यानंतर ते कोणाकडे मागणार, आपल्या बऱ्याच लोकांनी पैसे डोकवले ही पण फॅक्ट आहे ना, लक्षात घ्या. ज्यांची भाव आहे बघा, शंभरांमधले 10 चांगले असतात आणि 90 असेच असतात, पण काय होतं 10 जे चांगले असतात ना त्यांचं त्या 90 नुकसान. कलेक्टर ऑफिस आपण ज्या विषय घेतला त्याची डेप्युटी कलेक्टर निवडून येते, पालकमंत्री आले नाही.